दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी येत्या 4 दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल असं विधान केलंय. बघूया. मुख्यमंत्र्यांनीच मंत्रिमंडळाची नावं द्यायला लागतात आणि त्याच्यानंतर राज्यपाल त्यांना शपथ देत असतात. मी आपल्याला आताच सांगितलेलं आहे, लवकरात लवकर हे होणार आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा इश्यू करण्यात येऊ नये अशी सुद्धा विनंती आहे. येत्या 4 दिवसात, तरी 4 दिवसात नाही झालं तर तुम्ही मला विचारायचं की का नाही झालं. विनायक राऊत अडानी, मुख्यमंत्री. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.